नमस्कार या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठवी शिष्यवृत्तीकरता गणित यातील घटक एक पॉईंट पाच संख्या रेषा यावर आधारित उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत इथे आपल्याला समोर एक संख्या दिसत आहे आपण आठवीपर्यंतच्या इयत्तांमध्ये जी संख्या पाहिली तिच्यावर शून्य आणि उजवीकडे धनपूर्णांक असतात आणि डावीकडे ऋण पूर्णांक असतात पण शिष्यवृत्तीसाठी जी उदाहरणं विचारली जातात त्याच्यात पूर्णांक आहे आता इथे जर नीट पाहिला आपण सात छेद सात म्हणजे हा एक झाला मग आता शून्यापासून एक पर्यंतचे मधले हे अपूर्णांक आहेत ठराविक अंतराने सारखंच अंतर आहे त्यांच्यामध्ये तेच डावीकडे सुद्धा कायम ठेवलेलं आहे अंतर तर ही अशा प्रकारची संख्या रेषा शिष्यवृत्तीसाठी असणार आहे आपल्याला आपल्याला हे माहिती संख्या रेषेवर शून्य हा जो निर्देशक आहे त्याच्याशी संबंधित जो बिंदू आहे त्याला आपण आरंभ बिंदू म्हणतो संख्या रेषेवरच्या प्रत्येक बिंदूशी एक संख्या निगडित असते किंवा जोडलेली असते संबंधित असते तर या प्रत्येक बिंदूशी संबंधित जी काही संख्या असेल निगडित जी संख्या असेल तिला त्या बिंदूचा निर्देशक असं म्हणतात आता आपण या संख्या रेषा या घटकातील शिष्यवृत्ती परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या उदाहरणांचा अभ्यास करू याच्यात एक संख्या रेषा दिलेली असते आणि त्या संख्या रेषेच्या संदर्भानुसार खाली तीन चार प्रश्न असतात ते सोडवायचे असतात या उदाहरणात पाहू आपण वरील संख्या रेषेनुसार खालील प्रश्नांची उत्तरे लिहा यात पहिला प्रश्न आहे बिंदू सीचा निर्देशक कोणता दोन अचूक पर्याय निवडा आता सी बिंदू आपल्याला इथे दिसत आहे सगळ्यात आधी आपल्याला काय पाहायचं आहे हे लक्षात ठेवा संख्या रेषेवरचे उदाहरण आले की तुम्हाला आधी पूर्णांक शोधायचा आहे इथे कुठे आहे ते शून्याच्या नंतरचा पूर्णांक एक असेल किंवा दोन असेल तो कुठे येतो इथे एक निर्देशक दिलेले इथे निर्देशक आहे ई चा नंतर जी चा निर्देशक आहे या जी च्या निर्देशकाकडे जर नीट आपण पाहिलं तर इथे सात छेद सात आहे म्हणजे सात एक सात सात एक सात याची किंमत झाली सममूल्य किंमत आहे एक म्हणजे इथे एक आहे जी अशी नंतर इथे जर आपण पाहिलं परत चौदा छेद एकोणपन्नास याला संक्षिप्त रूप देऊन पाहायचं सातच्या पाड्यात आहेत दोघही हे होतात सात दुने चौदा आणि छेदात साती साती एकोणपन्नास दोघांनाही सातनीच भाग दिला म्हणजे दोन छेद सात हे असे शून्यापासून एक पर्यंत एकूण सात भाग केलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात भाग केलेले आहेत हा दुसरा जो भाग आहे तो आहे दोन छेद सात म्हणजे इथेच तुम्ही लगे पेन्सिलने लिहून घ्यायचा आहे हा पहिला भाग जो असणार आहे तो एक छेद सात हा दुसरा भाग जो आहे तो दोन तीसरा आ आ है, छेद सात तिसरा म्हणजे तीन छेद सात चौथा म्हणजे चार छेद सात बरोबर इथे पाचवा भाग आहे पाच छेद सात तिन्हा पाचे पंधरा आणि तीनासत एकवीस पाच छेद सात हा असणार आहे सहा छेद सात आणि हा सातवा भाग आहे सात छेद सात म्हणजेच एक आणि पुढचा असणार आहे आठ छेद सात तसेच भाग इकडे आहेत फक्त ते ऋण ऋण एक छेद सात ऋण दोन छेद सात ऋण तीन छेद सात हे बाकी दिलेलं नसतं पण आपल्याला कुठल्या तरी एका पूर्णांकावरून पूर्णांकही नीट दिलेलाच असेल असं नाही इथे सात छेद सात आहे एक येईल असं आहे किंवा इथे कसं दिलेलं असतं मग एकदम पुढचे अजून सात घरं जाऊन सोळा छेद आठ दिला असतं म्हणजे आठ एक आठ आठ दोन्ही सोळा पूर्णांक दोन तिथे तुम्हाला पाढे पाठ पाड़ पाहिजेत आणि संक्षिप्त रूप देता आलं पाहिजे आता या प्रश्नाकडे येऊत आपण बिंदू सी चा निर्देशक कोणता आता इथे बिंदू सी आहे आता आपण पाहिलं की त्याचा निर्देशक आलेला आहे तीन छेद सात सी बिंदूशी निगडित संख्या म्हणजे तिचा निर्देशक तीन छेद सात इथे आपल्याला पर्यायांमध्ये पाहायचंय तीन छेद सात हा आहे निर्देशक पण दोन अचूक पर्याय निवडायचे मग इथे आपल्याला संक्षिप्त रूप देऊन पाहायचं आहे इथे पाच त्रिक पंधरा पण पाच आणि एकोणपन्नास भाग जात नाही नऊ छेद एकवीस तीनने भाग देऊन पाहायचा तीन त्रिक नऊ तिनसत एकवीस याला जर तीनने भाग दिला दोघांनाही तर संक्षिप्त रूपे तर तीन छेद सात हे सुद्धा तीन छेद सात आहे ह्या सममूल्य अपूर्णांक आहे म्हणजे दोघांची किंमत सारखी म्हणून पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहेत याची पुढचं उदाहरण वजा पंचेचाळीस छेद त्रेसष्ट या संख्येशी निगडीत असलेला बिंदू कोणता इथे जे आपण पाहिलं ऋण या ऋणाकडे कुठेही आपल्याला पंचेचाळीस छेद त्रेसष्ट दिसत नाही मग काय करायचं आहे त्याला संक्षिप्त रूप द्यायचंय पंचेचाळीस छेद त्रेसष्ट अशी कोणती एकच संख्या आहे जिच्या पाड्यात दोन्ही आहेत नऊ मग नऊनी याला भाग द्यायचा नवा पाची पंचेचाळीस नऊ साती त्रेसष्ट पाच छेद सात पण इथे ऋण चिन्ह आहे म्हणजे आपल्याला पाहायचं आहे ऋण पाच छेद सात इथे ऋण एक छेद सात आहे मग समानातर ऋण दोन छेद सात तीन छेद सात ऋण चारशेत सात ऋण पाच छेद सात हा आहे क्यू बिंदू म्हणून इथे ऋण पंचेचाळीस छेद त्रेसष्ट या संख्येशी निगडीत असलेला बिंदू क्यू आहे पुढचं उदाहरण उजवीकडील पाचव्या व डावीकडील चौथ्या बिंदूंमधील अंतर किती जेव्हा दोन बिंदूंमधला अंतर यावर प्रश्न असतो अंतर हे कधीही ऋण नसतं इथे दोन पर्याय आपल्याला ऋण दिसत आहेत जो परीक्षेत एखादा पर्याय ऋण असेल अंतराचा आंतर विचारलं असेल तर अंतर कधीही ऋण नसतं म्हणजे दोन पर्याय इथेच बाद झाले आपले आता घाईघाई आपण काय करतो पहा इथे उजवीकडील पाचवा शून्यापासून पाचवा एक दोन तीन चार पाच हा बिंदू ई आणि डावीकडील चौथा एक दोन तीन चार हा बिंदू या दोघांमधलं अंतर विचारलंय तर पटकन आपण काय करतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आहे पर्याय दिलेला की त्यालाच उत्तर आपण नोंदवून टाकतो हे केव्हा बरोबर असेल जेव्हा प्रत्येक बिंदूचा निर्देशक पूर्णांकात दिलेला असेल इथे हे अपूर्णांक आहेत एक छेद सात आहे दोन छेद सात आहे तीन छेद सात आहे त्याच्यामुळे हे उत्तर आता इथे पूर्णांकात येणार नाही अशा वेळेस आपल्याला पटकन नुसतं अंतर मोजून उत्तर काढता येणार नाही त्यासाठी सूत्र वापरावं लागेल सूत्र वापरताना काय करतात आधी ज्या दोन बिंदूंमधला अंतर काढायचं आहे त्यांचे निर्देशक आधी लिहायचे आता इथे पाचवा बिंदू आहे उजवीकडचा ई त्याचा निर्देशक आहे पाच छेद सात त्याच्यानंतर डावीकडचा चौथा आहे पी त्याचा निर्देशक आहे ऋण चार छेद सात आता या दोघांमध्ये लहान आणि मोठा कोणता आहे ते ठरवायचं आहे साहजिकच इथे ही धन आहे आणि ही ऋण आहे म्हणजे पाच छेद सात मोठा आहे निर्देशक अंतर काढताना मोठ्या निर्देशकातून पाहता सूत्र अंतर काढताना मोठ्या निर्देशकातून मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करतात हे वजा बाकीचं चिन्ह वजा कोण करायचं आहे वजा लहान निर्देशक तो ऋण आहे म्हणून आपण कंसात लिहिणार ऋण चार छेद सात हा जर धन असता तर कंसात लिहायची गरज नव्हती आता हा मोठा निर्देशक पुन्हा लिहिला पाच छेद सात बरोबर हे ऋण गुणिले ऋण धन हे झाले चार छेद सात आता इथे दोघांचाही छेद समान आहे तो लिहिला अंशात काय होईल अंशांची इथं बेरीज असल्यामुळे पाच अधिक चार ते होतात नऊ याचा पर्याय आहे नऊ छेद सात पर्याय क्रमांक एक अशा उदाहरणांमध्ये घाई करायची नाही डायरेक्ट असं इथेच अंतर मोजून लिहायचं नाही मग ते चुकू शकतं उत्तर आपल्याला वाटतं आपण तर बरोबर उत्तर दिलं होतं पण इथे अपूर्णांकात आहेत निर्देशक म्हणून इथे सूत्राचाच वापर करायचा आहे पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची की दोन बिंदूंमधलं अंतर जे आहे संख्या रेषेवरचं ते कधीही ऋण नसतं पुढचं उदाहरण संख्या रेषेवर आता इथे संख्या रेषा काढलेली नाही असे उदाहरण आहे इथे संख्या रेषा नसेल प्रश्नपत्रिकेत संख्या रेषेवर डी चा निर्देशक दोन छेद पाच आहे इथे डी बिंदू आहे त्याचा निर्देशक आहे दोन छेद पाच डी पासून सी बिंदू सहा छेद पाच अंतरावर आहे तर सीचे निर्देशक कोणते दोन निर्देशक कशामुळे असतील दिलेले तर संख्या रेषेवर डी पासून सी बिंदू एकतर उजवीकडे असेल किंवा सी बिंदू डावीकडे असेल हे दोन्हीकडचं अंतर उजवीकडे असेल सहा छेद पाच अंतर डावीकडे असेल सहा छेद पाच अंतर जरी डावीकडे असलं तरी अंतर नेहमी धन असतं पण डावीकडचा निर्देशक ऋण असणारे आणि उजवीकडचा निर्देशक धन असणार आहे बरोबर आता तो धनच असेल ऋणच असेल हे आपण ठरवू सूत्रावरून डी डीचे दोन्ही दिशांचे निर्देशक काढायचे डीपासून सीचा उजवीकडे असेल निर्देशक तो काढायचा आहे डावीकडे असेल तो काढायचा आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर डी पासून सी उजवीकडे असेल तर अशा वेळेस सी मोठा आहे डीपेक्षा बरोबर निर्देशक, सी चा निर्देशक डीच्या निर्देशकापेक्षा मोठा आहे पण जर डी पासून सी डावीकडे असेल तर अशा वेळेस डी चा निर्देशक मोठा असेल सी च्या निर्देशकापेक्षा मग या दोन्ही शक्यतांचा विचार करून आपण सूत्रात ठेवून दोन निर्देशक शोधू पहिल्यांदा जर सी डीच्या उजवीकडे असेल तर त्याचं उत्तर काढू सीचा निर्देशक माहीत नाही आपल्याला तो एक्स धरू डी निर्देशक लहान आहे म्हणून तो वजा करू मग डीचा निर्देशक किती आहे डीचा निर्देशक दोन छेद पाच मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केला की सी आणि डी मधला अंतर मिळतं ते किती आहे सहा छेद पाच मग आपण काय करणार इथे हा एक्स असाच ठेवला बरोबर हे सहा छेद पाच हे दोन छेद पाच उजवीकडे आले हे ऋण आहेत ते धन झाले दोन छेद पाच छेद समान आहे तो लिहिला सहा दोन आठ एक निर्देशक मिळाला आठ छेद पाच उजवीकडचा आता डावीकडचा निर्देशक काढताना सी डावीकडे असेल म्हणजे तो ऋण असेल किंवा डीपेक्षा अजून लहान असेल धन असेल तरी लहान असेल मग डी मोठा होईल मग डी मधून सी चा निर्देशक वजा करायचा आहे डीचा निर्देशक किती आहे दोन छेद पाच वजा सी चा निर्देशक माहिती नाही एक्स बरोबर मग मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केला की त्यांच्यातला अंतर मिळतं ते आहे सहा छेद पाच मग इथे आपल्याला फक्त एक्स ठेवायचा आहे मग वजा एक्स बरोबर हे सहा छेद पाच हे दोन छेद पाच आपण उजवीकडे नेऊ ते धन आहेत तिकडे गेल्यावर ते वजा झाले दोन छेद पाच आपल्याला इथे मिळतात वजा एक्स बरोबर छेदात पाच छेद समान आहे सहा वजा दोन किती झाले ते चार पण हे ऋणचिन्ह आहे आता उजवीकडे देऊ आपण ऋणचिन्ह मग ते झालं एक्स बरोबर ऋण चार छेद पाच मग दोन निर्देशक मिळालेत आपल्याला आठ छेद पाच आणि ऋण चार छेद पाच पर्याय क्रमांक तीन आता प्रत्येक वेळेस असं उदाहरण आलं तर सोडवत बसायचं का तर नाही तुम्हाला जर छेद समान दिसले निर्देशक आणि अंतर याच्यातले छेद समान दिसले की काय आहे दोन कृती करायच्या आहेत एकदा वजाबाकी करायची दोघांची आणि एकदा बेरीज करायची कुणाची अंशांची छेद समान आहेत एकदा काय करा अंशांची बेरीज करा दोन अधिक सहा बरोबर आठ छेद पाच तो तसाच रोग द्यायचा नंतर काय करायचंय याच्यातूनच ते अंतर वजा करायचंय दोन वजा सहा दोनातून सहा वजा होत नाहीत मग जी काही वजा बाकी येईल सहातून दोन वजा करायचे आणि दोनमधून सहा वजा होत नाहीत म्हणून ऋणचिन्ह द्यायचं त्याला आणि छेद जो आहे तो लिहून टाकायचा असे दोन उत्तर एवढं सूत्र मांडून तिथे परीक्षेत सोडवत बसायचं नाही एकदा काय करायचं दोघांची बेरीज करायची अंशांची दोन सहा आठ छेद पाच तसेच लिहून टाकायचे नंतर निर्देशकातून अंतर वजा करायचं म्हणून दोन वजा सहा ते होईल दोन वजा सहा वजा चार इथे वेळ वाचवायचा आपल्याला पुढचं उदाहरण पाहू पुढचं उदाहरण पहा दोन माकडांनी एकाच ठिकाणाहून सुरुवात करून सरळ रेषेत उड्या मारल्या मोठ्या माकडाची एक उडी एक दोन एकक अंतराची व लहान माकडाची एक उडी एक एकक अंतराची आहे मोठ्या माकडाने डावीकडे दोन व तिथून पुन्हा उजवीकडे तीन उड्या मारल्या लहान माकडाने उजवीकडे पाच उड्या मारल्या तर योग्य पर्याय निवडा ते पर्याय आहेत लहान माकड मोठ्याच्या पुढे दुसरा पर्याय मोठे माकड लहानाच्या पुढे तिसरा आहे दोघेही एकाच ठिकाणी चौथेही यापैकी नाही असं मोठं उदाहरण आलं की आधी काळजीपूर्वक वाचायचं खूप काळजीपूर्वक वाचायचं आता इथे संख्या रेषेचा संदर्भ आहे तो कसा ते पाहू आपण की एकाच ठिकाणाहून सुरुवात केली आहे आणि सरळ रेषेत आहे एकाच ठिकाणाहून दोघांनी सुरुवात केली आहे आपण लहान माकडासाठी निळ्या रंगाचा वापर करू आणि मोठ्यासाठी काळ्या रंगाचा आता लहान माकडाने लहान माकडाची एक उडी एक एक अंतराची आहे त्यांनी काय केलं आहे उजवीकडे पाच उड्या मारल्या आहेत दोघांनी इथून सुरुवात केली आहे एकाच ठिकाणाहून आणि उजवीकडे पाच उड्या मारल्या आहेत आता पाच उड्या मारल्या आहेत तर किती अंतराच्या आहेत एक एकक एक अंतराच्या एक आहेत मग एक दोन तीन चार पाच म्हणजे हे लहान माकड इथे आहे निळ्या रंगाची खून आपण अजून एक एक अंतराच्या खुणा इथे करून ठेवू इथे सुद्धा एकक एक, एकक एक अंतराच्या एक एक खुणा दोन तीन चार पाच सहा सात आता आपल्याला पाहायचं आहे मोठ्या माकडाच्या बाबतीत मोठ्या माकडाची एक उडी दोन एकक अंतराची आहे त्यांनी किती उड्या मारल्या आहेत डावीकडे दोन म्हणजे एक उडी दोन एकक अंतराची मग दोन उड्या म्हणजे किती एकक अंतर झालं ते चार म्हणजे डावीकडे तो कुठे गेलाय एक दोन तीन चार इथे आलेला आहे नंतर त्यांनी काय केलंय परत तिथून पुन्हा उजवीकडे तीन उड्या मारल्या आता परत तो इकडे आला उजवीकडे डावीकडे दोन उड्या मारल्या एक उडी दोन एककांतराची पहिली उडी इथे येईल दुसरी इथे येईल त्याची आता परत उजवीकडे त्यांनी तीन उड्या मारल्यात तीन उड्या मारल्या आहेत प्रत्येक उडी त्याची कशी आहे दोन एकक अंतराची आता इथे पहा त्याची पहिली उडी इथे येईल उजवीकडची ही दुसरी आणि आता ही तिसरी म्हणजे हे मोठं माकड इथे असणार आहे हे लहान माकड इथे आहे मग आता आपल्याला पाहायचंय पर्याय कोणचा बसतो इथे लहान माकड मोठ्याच्या पुढे लहान माकड मोठ्याच्या पुढे आहे मोठे माकड लहानाच्या पुढे का नाही दोघंही एकाच ठिकाणी आहेत का नाही यापैकी नाही पर्याय इथे नाही योग्य फक्त आपल्या इथे लक्षात आले पहिल्याच पर्याय की पर्या लहान पर्या माकड मोठ्याच्या पुढे आहे हे निळ जे आहे ते लहान माकडासाठी ते मोठ्याच्या पुढे आहे म्हणून इथे पर्याय क्रमांक एक हे बरोबर आहे हे काळजीपूर्वक वाचायचे आहेत मोठे उदाहरण आले की पुढचं उदाहरण शून्य दशांश पाच दोन आणि शून्य दशांश पाच तीन यामधील परिमेय संख्या खालीलपैकी कोणती दो दोन अचूक पर्याय निवडा कधी कधी इथे अपूर्णांक दिलेले असतात तुम्हाला ते छेदानी अंशाला भाग देऊन दोघांचंही दशांशात रूपांतर करायचं आणि मग पर्याय निवडायचे इथे दशांशातच दिलेलं आहे आता इथे या दोघांच्या मधली परिमेय संख्या म्हणजे शून्य दशांश पाच दोन आणि इथे पाच तीन आहे म्हणजे इथे पाच दोन दोन पासून पुढे काहीतरी अंक असतील ते तीन पेक्षा लहान असतील मग शून्य दशांश पाच दोन शून्य एक दोन शून्य दशांश पाच दोन एक दोन असेल इथे तीन असतील चार असतील नऊ पर्यंत नंतर शून्य दशांश पाच तीन आता इथे पहिला पर्याय आहे शून्य दशांश पाच दोन एक पाच दोन त्याच्या पुढे एक आहे आणि हा नक्कीच याच्यापेक्षा लहान आहे तीन पेक्षा म्हणून हा इथे पहिला पर्याय बरोबर आहे आता इथे शून्य दशांश पाच एक चार इथे शून्य दशांश पाच नंतर एक अंक आहे इथे पाच नंतर दोन आहे म्हणजे निश्चितच ही संख्या हिच्यापेक्षा लहान आहे म्हणजे या दोघींच्या मध्ये नाही हा पर्याय नाही इथे शून्य दशांश पाच तीन एक तिसऱ्या पर्याय पाच तीन एक म्हणजे ह्याच्या पुढचा अंक झाला हा ही त्याच्या पुढची संख्या आहे म्हणजे हा सुद्धा पर्याय नाही इथे शून्य दशांश पाच दोन एक चार एक च्या पुढे चार आहे म्हणजे ही दोन आणि तीनच्या मधली दोन आणि तीनच्या मधली संख्या है ही पाच दोन एक चार बरोबर म्हणून हा एक पर्याय बरोबर आहे पर्याय एक आणि चार अशा रीतीने संख्या रेषा या घटकावरील उदाहरणांचा अभ्यास या व्हिडिओतील उदाहरण पाहून तुम्ही करा याच्यात तुम्हाला धन ऋण या चिन्हांची काळजी घ्यायची त्यांची बेरीज वजाबाकी कशी करतात याचाही अभ्यास परत करायचा आहे सराव करा अधिक आणि नंतर या अशा प्रकारची उदाहरणं तुम्हीसुद्धा स्वतः मनाने तयार करून ती सोडवा जेणेकरून अजून तुमचा सराव होईल इथून नंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये शिष्यवृत्तीचा पुढचा घटक त्यासह भेटू आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद